साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि महेश बालदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज पनवेल उरण विधानसभा मतदारसंघामध्ये कोट्यावधीच्या कामांचं भूमिपूजन, कुठं लोकार्पण या कामांचं होत आहे आणि आज विगरमध्ये मला वाटतं तिसऱ्या कामाचं भूमिपूजन आहे. कॉन्ट्रॅक्टरांना आणि गाववाल्यांना माझी विनंती राहील की आपण हे काम लवकरात लवकर आणि चांगलं टिकेल, दर्जेदार होईल अशा पद्धतीनं सर्व गाववाल्यांनी लक्ष द्यावं. आपल्याला काय मिळत आहे त्याच्यापेक्षा जनतेला काय मिळत आहे हे आपण बघितलं तर मला वाटतं सर्व कामं जी आहेत आता कॉन्क्रीटकरण आहे त्याला पाणी चांगलं मारून आपण घेतलं पाहिजे. गटराचं काम आहे त्यालासुद्धा पाणी चांगलं मारून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने जर कामं केली तर मला तर टिकावदार कामं आपल्या गावामध्ये होतील आणि 5-10 वर्ष पुन्हा त्या कामाकडं बघायला आपला लागेल नाही. अशा पद्धतीनं सर्व नेतेमंडळींनी या ठिकाणी प्रयत्न करावा. माझ्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यामध्ये संजय पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य, उपेंद्र पाटील पंचायत समिती सदस्य, सुनील पाटील, विश्वजित पाटील, रमेश पाटील, सर्व गावातील तरुण कार्यकर्ते बंधूंनो, आपण आपल्या गावामध्ये असलेली कामं चांगल्या पद्धतीने करावं. आपण सर्व ठिकाणी या पनवेल उरण तालुक्यामध्ये आज अनेक विकासाची कामं होत आहेत. बघितलं असेल तर मोदी सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आज 1 कोटी रुपयाचा निधी, आज 10 कोटीचा निधी आमदार साहेबांना देवेंद्र फडणवीसांनी दिला. 4 स्मशानभूमी बनवायला 10 कोटी रुपये, 2.5 कोटी रुपयाची स्मशानभूमी किती चांगली असेल, मरणाला आपण वाटेल की आपण कधी एकदा तिथं जातो. अशा पद्धतीची कामं आज पनवेल उरण मतदारसंघामध्ये होत आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या संघ नरेंद्र मोदी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आणि जे मंत्री आहेत सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्व निधी चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळत आहे आणि म्हणून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.